मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषद मेळाव्याला जात असताना आरपीआयच्या गाड्या एकमेकांना धडकल्या. 15 ते 16 गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. अर्धा ते पाऊन तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते. यावेळी सातारा तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तुपे यांनी सर्व गाडी चालकांना समजवले व गाड्या आपल्या रूटने मार्गस्थ केल्या. आम्ही आज 16 तारीख सकाळी सायंकाळी आम्ही 6 वाजता सातारा सोडलेला असताना इथून तिथून प्रवास तर व्यवस्थित, सुखाचा प्रवास व्यवस्थित झाला. धम्म परिषदेला चाललो होतो, जागतिक धम्म परिषदेला जात असताना मुंबई नेरूळ येथे ज्या पुढच्या गाडीने ब्रेक दाबला आणि त्या गाडीने ब्रेक दाबल्यानंतर मी जाऊन त्या गाडी वादळलो आणि आमच्या पाठीमागं बाकीच्या गाड्या पदाधिकाऱ्यांच्या होत्या. त्या एकामेकावर अशा गाड्या 16 गाड्या आम्ही एकामेकावर आपटल्या. प्रचंड नुकसान 16 गाड्यांचं झालेलं आहे. काय तरी जीवितहानी कुणाची झाली नाही, पण एक दुर्दैव आहे आमचं की ह्या सरकारने सुरक्षा व्यवस्थित एवढी लाखोच्या संख्येनं लोक इथं येणार आहेत, मुंबईत येणार आहेत धम्म परिषदेला, तर त्यासाठी त्यांनी सुरक्षेची व्यवस्था कुठलीही कुठं रस्त्याला केलेली नाही. आज ह्या टोल नाक्यावर जरी बघितलं तरी सुरक्षा व्यवस्था कुठं नाही, ट्रॅफिक जॅम आहे, गाड्यांवर गाड्या पडत आहेत. काय कुठली व्यवस्था, कुठली चांगली व्यवस्था यांनी केलेली नाही आहे. कारण की हे सरकार यांना नागपूरच्या अधिवेशनात एकामेकाच्या फंड वाटण्यावरनं, एकामेकाला कोटी रुपये वाटण्यावरनं यांची दुसफूस चालू आहे. तर हे आमच्या समाजाला आणि आमच्या लोकांना काय व्यवस्था देणार आहे.